देखील आक्षेपार्ह विधान आहे की महापालिकेच्या अशा कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना पुन्हा तिने ट्विट करणं, बाबर म्हणणं, राम मंदिर स्वतःच्या ऑफिसला म्हणणं आणि पुन्हा एकदा मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे कितपत योग्य आहे, हे समर्थनीय नाही ना? नाही, मला ना मी तिच्या कुठल्या विधानाचं समर्थन करत नाही, पण मला जे मोठ्या मोठ्या अभद्रचं जे विधान आहे ना बाबर, तर ती बाबर महाराष्ट्र सरकारला म्हणते, महाराष्ट्र सरकारला याच्यासाठी म्हणते की ज्या पद्धतीनं बाबरानं राम मंदिराच्या बाबतीमध्ये आपण सगळा तो इतिहास पाहिला त्याच्यात मला खोलात जायचं नाही, महाराष्ट्र सरकार तिला ज्या पद्धतीने तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतं त्या बाबतीत कदाचित तिला म्हणायचं असेल, पण मी तिचा प्रवक्ता नाही. तिनं का म्हटलं, कशासाठी म्हटलं, आपण डायरेक्ट थेट तिला विचारा. माझा देशहिताच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमची भूमिका एकच. तिचं नाव सांगते ना, तिचं तुम्ही नाव का ऐकत नाही, एवढाच आमचा महाराष्ट्र सरकारला सवाल. आणि कंगनालाही आमचं हेच सांगणं आहे की तू अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधानं तू करतेस, तुला आमचं समर्थन, विधानानं समर्थन नाही. नक्की हे फार तुमचं वाक्य महत्वाचं आहे, कारण सातत्याने टीम कंगना म्हणजे टीम भाजप असा आरोप होतो आहे आणि कुठेतरी सगळे भाजपचे नेते कार्यकर्ते हे कंगनाच्या समर्थनार्थ उतरले आहेत असं म्हणतायत. राम कदम तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. ही दृश्य आपण बघतोय थेट पालीमधली. पाली इथल्या ऑफिसमध्ये तोडक कारवाई महापालिका करते आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव तिथे उपस्थित आहेत. उदय, काय अधिक सांगाल या कारवाईविषयी? जसं आपण म्हणाला डंपर आणले गेलेले आहे, बुलडोजर आणला गेलेला आहे आणि कारवाई आपण प्रत्यक्ष बघतोय होताना. जेसीबीनं ही तोडक कारवाई केली जाते आहे. आधी आतमधली तोडक कारवाई कर्मचाऱ्यांकरवी केली गेली, ती अजून सुरूच आहे, पण बाहेर जिथे कुंड्या लावलेल्या होत्या सगळा सुशोभित केलेला परिसर जो दिसत होता तोही आता पाडला जातो आहे. अनधिकृत केलेलं बांधकाम पाडलं जातं आहे. जेसीबीच्या सहाय्यानं हे बांधकाम पाडलं जातं. एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. पाली हिल इथलं कंगना राणावतचं ऑफिस, अनधिकृत बांधकाम जे केलेलं आहे, 14 ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम झालंय त्याच्यावर तोडक कारवाई केली जातीय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत. उदय, काय सांगाल आता? सुवर्ण, आपण हे थेट दृश्य बघतो आहोत समोरच्या बाजूला कशा प्रकारे तोडफोड सुरू झालेली आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इथे एक बुलडोजर आणलेला आहे आणि या बुलडोजरच्या सहाय्याने कंगना राणावत हिच्या ऑफिसचा पहिला मजला जो आहे त्याची बाल्कनी आता तोडलेली आहे. बाल्कनीचं तोडफोड जे आहे ते इथे सुरू आहे आणि त्याचबरोबर इथे RCC बांधकाम आहे ते देखील तोडलं जात आहे. हे सर्व बांधकाम अनधिकृत असल्याचं मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे. त्यानुसार इथे बुलडोजर आणून हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते तोडलं जात आहे. आपण समोरच्या बाजूला पाहतोच मुलं बुलडोजर एका मागोमाग एक घड जे आहे त्या पहिल्या मजल्यावरच्या स्लॅबवरती घालतो आहे आणि हे पूर्ण अनधिकृत बांधकाम जे आहे ते तोडलं जात आहे. पहिल्या मजल्यावरती कंगना राणावत हिच्या ऑफिसचं जे अनधिकृत बांधकाम आहे पहिल्या मजल्यावरची जी बाहेरची बाल्कनी होती जी झाडांनी सुशोभित करण्यात आली होती, कुंड्यांनी सुशोभित करण्यात आली होती, ती पाडण्यात येते का? ती देखील अनधिकृतपणे बांधण्यात आली होती का? जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केली जाते. उदय, आपण अगदी बरोबर सुवर्ण, आपण समोरच्या बाजूला बघतोय की जेसीबीच्या सहाय्याने जो स्लॅब घालण्यात आला होता पहिल्या मजल्यावरती तो बाहेरच्या बाजूला आलेला होता. एक आपण बघू शकतो समोरच्या बाजूला एक
उजवीकडची जी बाजू आहे ती आता पूर्णपणे तोडलेली आहे। पहिल्या मजल्यावरती जो स्लॅब बाहेरच्या बाजूला आला होता, एक छत सारखा त्याचा उपयोग जो आहे कंगना राणावतच्या ऑफिसला करण्यात आला होता, ते सिमेंट काँक्रीटचा जो स्लॅब होता, जो छत होतं, ते छोटंसं आहे, ते तोडलेलं आहे। बुलडोझरच्या सहाय्याने हे तोडकाम इथे सुरू झालेलं आहे। बाहेरच्या बाजूला आलेलं हे बांधकाम अनधिकृत असल्याचं मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे आणि त्यानुसार इथे तोडकाम जे आहे ते इथे सुरू झालेलं आहे। हे संपूर्ण बाल्कनी जी आहे डाव्या बाजूला सुद्धा आपण पाहू शकतो की जो मुख्य गेट आहे त्या मुख्य गेटच्या बाजूला सुद्धा हे अनधिकृत बांधकाम इथे तोडलं जात आहे। आता बुलडोझरची कारवाई समोरच्या बाजूला जी आहे थांबवण्याचा इशारा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। आपण समोरच्या बाजूला इथे बघू शकतो की बुलडोझर जो आहे काही वेळापुरता थांबवण्यात आलेला आहे आणि समोरच्या बाजूला आपण पाहू शकतो इथे की जो कंगना राणावतीच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरचा सिमेंट काँक्रीटचा जो भाग होता तो बाहेर आलेला भाग आहे, तो अनधिकृत असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार तो भाग इथे बुलडोझरच्या सहाय्याने तोडण्यात आलेला आहे। आता बुलडोझरला पुढचे काय आदेश आहेत ते पाहावं लागणार आहे। महापालिकेचे अधिकारी समोर उभे आहेत आणि ते बुलडोझर चालवणाऱ्या व्यक्तीला आदेश देत आहेत की तुला कशा प्रकारचं काम करायचं आहे। आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो बुलडोझरची मुवमेंट जी आहे ती सुरू झालेली आहे। बुलडोझर आता पुन्हा वरच्या बाजूला गेलेला आहे। इथे डंपर जे आहेत ते आलेले आहेत आणि बुलडोझर आता पुढची कारवाई नेमकं काय करतो आहे ते देखील पाहावं लागणार आहे। या भिंतीच्या पलीकडे देखील महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी उभे आहेत, हातामध्ये हातोडा आणि पार घेऊन उभे आहेत आणि आतल्या बाजूने देखील ज्या प्रकारे जशी तोडफोड सुरू आहे तशी तोडफोड बाहेरच्या बाजूने देखील करण्यात येत आहे। आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे जे बाल्कनीचा भाग तोडला आहे तो इथे पाहिला जात आहे। वरिष्ठ अधिकारी जे आहेत अतिक्रमण विरोधी पथकाचे ते आता इथे बुलडोझर जवळ आलेले आहेत आणि कोणता भाग तोडायचा आहे आणि कोणता भाग तोडायचा नाही आहे याचे आदेश जे आहेत ते कर्मचाऱ्यांना देत आहेत। आपण इथे पाहू शकतो समोरच्या बाजूला एक कंगना राणावतचा एक कस्टडियन आपण म्हणू शकतो, जो निळ्या रंगाची कॅप घातलेला आहे तो तिथे उभे आहे आणि तो महापालिका अधिकाऱ्यांशी बोलतो आहे आणि तो कदाचित कंगना राणावत यांच्या ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देखील देत आहे की मुंबई महापालिकेचे अधिकारी कोणता भाग तोडत आहे, तो महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करत आहे। त्या व्यक्तीला महापालिका अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत की कोणता भाग आम्ही इथे तोडायला आलेलो आहोत। मुंबई पोलीस देखील इथे उपस्थित आहेत। बुलडोझरच्या सहाय्याने आता बाहेरच्या बाजूचा जो अनधिकृत भाग आहे तो तोडण्याचं काम जे आहे ते इथे सुरू झालेलं आहे। बुलडोझर जो चालक आहे तो महापालिका अधिकाऱ्यांचा आदेश अशी वाट पाहत आहे की कोणता भाग तोडायचा आहे कोणता भाग तोडायचा नाही आहे त्यानुसार बुलडोझर। उदय, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, तोडक कारवाई साधारणपणे अर्ध्या पाऊण तासापासून सुरू झालेली आहे। महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन पाली हिल इथलं वांद्र्याचं जे कंगना राणावतचं ऑफिस आहे कार्यालय आहे तिथे पोचले। मणिकर्णिका या चित्रपटानंतर तिनं या कार्यालयामध्ये काम करायला सुरुवात केली, म्हणजे बांधकाम करायला सुरुवात केली, पण 14 ठिकाणी तिने अनधिकृतपणे बांधकाम केलं आहे असं पालिकेचं म्हणणं आहे। म्हणून 3 दिवसापूर्वी पालिकेनं नोटीस बजावली, स्टॉपवर्कची ती नोटीस होती, काल तोडक कारवाई संदर्भातली नोटीससुद्धा बजावण्यात आली आणि पोलीस प्रोटेक्शनची मागणीसुद्धा करण्यात आली तोडक कारवाई करता। या सगळ्या घोड्यामुळे काल संध्याकाळी घडलेले आहेत आणि त्यानंतर आज महापालिकेचे अधिकारी म्हणजे पोलीस सकाळपासून होतेच या इमारतीच्या बाहेर, या पाली हिलच्या कार्यालयाबाहेर पोलीस प्रोटेक्शन होतंच, मात्र त्या पोलीस प्रोटेक्शनमध्येच तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। तोडक कारवाई आतमध्ये तर सुरूच आहे सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत, मात्र कंगनाच्या काय बात होत कंगनाची? नाम कुमार आहे, लॉयर से पूरा क्लियर हुई है, साढे बात लोग नहीं रोक पा रहे लोग, तो आप ये लोग बोले बात करने के लिए तो मैंने फोन दे रहा, फोन नहीं लोग फोन कोई नहीं ले रहे पा रहे। आपका क्या कहना इस कार्रवाई के बारे में, आपका क्या कहना? तो मैं इधर रोकने के लिए आया, वहाँ से ऊपर लॉयर से पूरा जजमेंट हो गया है, तो ये लोग जबरदस्त तोड़ रहे लोग, तो ये असेसमेंट नहीं ले रहे लोग। त्यांना प्रश्न विचारला होता की काय तुम्ही तिकडे गेला होता, तर त्यावर कुमार म्हणून त्यांचे केअर टेकर आहेत, त्या केअर टेकरने सांगितलेलं आहे की उदय हा केअरटेकर प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला रोखण्यात आलंय, तो काय सांगत होता, नेमकं त्याचं काय म्हणणं होतं?
सुवर्ण आताच आपण केअरटेकरचे कुमार म्हणून आहेत त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. त्यांचं आपण बाईट जो आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण इथे सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी महापालिका अधिकाऱ्यांशी बोलतो आहे, माझ्या वकिलांशी त्यांचं बोलणं करून देत आहे, हे तोडकाम जे आहे ते थांबवण्याची विनंती तो करतोय. त्यांचे वकील देखील त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सांगतायत, मात्र महापालिका अधिकारी ऐकत नसल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे. आणि कुमार यांनी इथे ज्या प्रकारे तोडकाम सुरू आहे त्याची कल्पना सुद्धा कंगना राणावत यांना दिलेली आहे. आणि स्वतः आपण वरच्या बाजूला पाहू शकतो, वरच्या एक खिडकी जी आहे ती ओपन झालेली आहे. कदाचित आता तिथे देखील तोडफोड जी आहे ती सुरू झाली. आपण कंगना राणावत हिच्या ऑफिसचा पहिल्या मजल्याचा भाग जो आहे तो आपण इथे दाखवत आहोत. एक खिडकी जी ओपन केलेली आहे, महापालिकेचे एक अधिकारी बाहेर आलेले आहेत. कुठला भाग अनधिकृत आहे हे आता इथे समजून घेऊन पुन्हा कारवाईला सुरुवात होण्याची इथे शक्यता आपल्याला दिसून येत आहे. ज्याप्रमाणे थोड्याच वेळापूर्वी इथे जे केअरटेकर आहेत कंगना राणावत यांच्या ऑफिसचे कुमार आणि प्रसिद्धी माध्यमांना जो बाईट दिलेला आहे त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या वकिलाशी सातत्याने संपर्कात आहे, सतत त्यांच्याशी बोलतो आहे. ते वकील देखील महापालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याशी इच्छुक आहेत, मात्र महापालिका अधिकारी त्यांच्याशी बोलत नाही आहेत. त्यांनी वकिलांनी सांगितलं आहे की तुम्ही कारवाई थांबवा म्हणून, मात्र ते कारवाई थांबवत नाही आहेत. महापालिका अधिकारी त्यांचं काम सातत्याने इथे सुरूच ठेवत असल्याचं आपल्याला इथे. कंगना राणावत यांचं जर बांधकाम अनधिकृत होतं तर ते गेल्या महिन्यात गेल्या वर्षी होत असेल तेव्हा कारवाई का नाही झाली आणि आता कारवाई होताना 24 तासातच कारवाई का झाली या दोन्ही गोष्टी स्पष्ट करतं. आमच्याबरोबर याल तर वाचाल, आमच्याबरोबर न याल तर तुम्हाला आम्ही ठोकून काढू. या ठोकशाही सूडबुद्धीचं राजकारण हे सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार करतंय त्याचा आम्ही कडाडून निषेध करतो. खर तर कुठल्या संपादकाने काय लिहिलं पाहिजे त्या एका साचेबंद पद्धतीने लिहिण्याचा पूर्ण अधिकार संपादकांना आहे. लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य यावर पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा विश्वास आहे. पण तरी बेईमानी, हरामखोरी आणि तळतळाट हे जर महाराष्ट्र आणि मुंबई या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र लिहित असेल तर हे तिन्ही शब्द फिरून शिवसेनेच्याच तोंडावर पडतायत असं आमचं मत आहे. याचं कारण 106 हुतात्म्यांच्या बद्दलचा उल्लेख होतो पण शिवसेना हे विसरते. मुंबईकरांना हे पूर्ण माहीत आहे की 106 हुतात्म्यांना त्यांच्यावर गोळ्या बेछूट घालणारं सरकार तत्कालीन हे काँग्रेसच्या मोरारजी देसाईंचं होतं. ज्या काँग्रेसने आमच्या 106 लोकांना गोळ्या घातल्या त्या काँग्रेस बरोबर शिवसेना सत्तेत बसली आहे. तळतळाट कोणाचा होत असेल आणि संयुक्त महाराष्ट्राची विरोधक ही शिवसेनेला माहीत आहे की ती काँग्रेसच होती तरी त्यांबरोबर सत्तेत बसलेत. बरोबरीने आज ज्या वेळेला कंगना राणावत हिच्या घरी बीएमसी घुसवली हे आज आम्ही पाहतोय. पण ज्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोटच्या साखळ्यांनी निष्पाप माणसाचे बळी घेतले त्यावेळेला त्याचा सूत्रधार टायगर मेमन हा माहीमला त्याचं घर, माहीमला त्याचं ऑफिस, इकडे मात्र शिवसेनेने तत्कालीन महापालिकेतील बीएमसी घुसवलेली नव्हती. बीएमसी घुसवली कधी? खड्ड्याचा विषय करणाऱ्या मलिष्काच्या घरी, कंगना राणावतच्या घरी. आणि त्यामुळे मुंबई आणि देशावर ज्यांनी घाला घातला त्यांच्या अनधिकृत बांधकामावर शिवसेनेने बीएमसी घुसवलेली आम्ही पाहिली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र या पद्धतीचे उपयोग केलेले आम्ही पाहतो आहोत. याकूबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला त्यांना मुंबई शहराचे पालकमंत्री ठाकरे सरकारने केलंय आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान हे करणारे कोण आहेत हे मुंबईकर जाणतात. आणि त्यामुळे बेईमानी, हरामखोरी आणि तळतळाट हे तिन्ही शब्द ठाकरे सरकारवरच पडतायत हे स्पष्ट होत आहे. आताच नवीन नवनियुक्त मुख्य प्रतोद शिवसेनेचे आणि कार्यकारी संपादक यांनी जे लिखाण केलंय ते काळं लिखाण आहे आणि म्हणून तो डांबराचा उल्लेख आहे.
आशिष जी, एका बाजूला महापालिका कंगना राणौत यांच्या ऑफिसवर कारवाई करते, कंगना राणौत ह्या मुंबईला येण्यासाठी निघाल्यात, पण त्यांची जी ट्वीट्स येतात पटापट त्या ट्वीट्स करतात ज्यात त्यांनी उल्लेख केलाय बाबर अँड हिज आर्मी पाकिस्तान, त्यांनी जे कारवाईचे फोटो आहेत ते ट्वीट केले. तुम्ही या ट्विटकडे कसं पाहता? तुम्ही समर्थन करता हे पीओके म्हणणं किंवा पाकिस्तान म्हणणं, बाबर अँड हिज आर्मी अशी ट्विट करणं? आता जे ट्विट तुम्ही माझ्यासमोर सांगितले त्यामध्ये तिने पीओकेचा उल्लेख केलेला दिसत नाही. पाकिस्तानचा उल्लेख केलेला आहे आणि काही फोटो ट्विट केलेले आहेत याबद्दलची मला माहित नाही, पण पाकिस्तान मुंबईला म्हणणं याला भाजपचं समर्थन नाही. पण पीओके म्हणणं वारंवार अशा प्रकारे, पीओके म्हणणंही भाजपला मान्य नाही आणि याची भूमिका आम्ही अगोदरच स्पष्ट केलेली आहे. तुम्ही त्या भूमिकेचं हे समर्थन करत नाही? आम्ही अगोदरही स्पष्ट केलेलं आहे. आता आणखी एक आक्षेप घेतला जातोय की ही कारवाई केली जाते पण वांद्रे स्टेशनच्या बाजूला ज्या 5 मजली अनधिकृत झोपड्या गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, ज्या यांच्या निवासस्थानापासून जवळ आहेत, त्याच्यावर मात्र कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही गेल्या अनेक वर्षांपासून. मुंबई शहरात अशी यादी काढली तर खूप मोठी निघेल. ज्या 24 तासात नोटीस दिल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची तत्परता महापालिकेने दाखवली, त्या महापालिकेला उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामावरच्या तक्रारी पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल आणि 24 तासात ती कारवाई झालीच पाहिजे याचा पाठपुरावा करेल. कारण बांद्रा पूर्वेला ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं निवासस्थान आहे तिथून काही मीटर अंतरावर सुद्धा अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावरची कारवाई होताना आम्ही पाहत नाही आहोत. आम्हाला याचं दुर्दैव वाटतंय की सिलेक्टिव्ह कारवाई आणि केवळ सुडाच्या भावनेने कारवाई, मुंबई महापालिकेचा इतिहास, गौरवशाली इतिहास हा सुद्धा प्रश्नांकित करण्याचं काम महापालिकेतले सत्ताधारी करत आहेत. अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे ही भाजपची सर्वसाधारण भूमिका आहे. जो न्याय कंगना राणावत यांच्या अनधिकृत बांधकाम जर असेल तर त्यावर आहे तोच मुंबई शहरातले नागरिक संपूर्ण अनधिकृत बांधकामाबद्दल मागतायत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू. कोविड काळामध्ये अशी कारवाई करू नये असं 30 सप्टेंबर पर्यंतचे निर्देश हायकोर्टानं होते, मात्र तरी देखील ही कारवाई अतिशय तातडीने आणि कंगना जेव्हा मुंबईत येते त्यावेळेस केली जाते, कसं बघता तुम्ही? महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार हे अहंकारी सरकार आहे. आम्हाला न्यायालय असो, कुठल्याही न्यायालयातले आदेश असो, ग्रीन ट्रायब्युनल असो, आरेच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट असो, अशा कुठल्याही गोष्टी आम्हाला ऐकण्यात रस नाही. अशा पद्धतीचं वर्तणूक यांचं आहे. मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी या नवीन योजनेप्रमाणे ते काम करतायत हे दुर्दैव आहे. आशिष जी, आज कंगना राणौत या मुंबईत आल्यानंतर शक्यता आहे शिवसेनेकडून त्यांना विरोध केला जाईल किंवा आंदोलन होईल, भाजपची नेमकी काय भूमिका आहे? भाजप कंगना राणौत यांना संरक्षण किंवा समर्थन काही देणार आहे? कंगना राणौत यांनी मुंबई आणि महाराष्ट्र, पाकिस्तान आणि पीओके अशा पद्धतीने जर वक्तव्य केलेलं जे आहे त्याला असहमती भारतीय जनता पक्षाची आहे हे स्पष्टच आहे. पण मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाला आणि त्याच्या मालमत्तेला संरक्षण देणं हे सत्तेत बसलेल्या संविधानाने शपथ घेतलेल्या सरकारची जबाबदारी आहे हे भाजपचं मत आहे. भाजपने आपलं मत स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कंगनाच्या मुंबईला पीओके म्हणण्याच्या वक्तव्याला आम्ही समर्थन व्यक्त करत नाही, पण ज्या तत्परतेने बेकायदेशीरपणे केलेले बदल या विषयाला घेऊन कंगनाच्या कार्यालयावरती तोडकाम करण्यात आलं ते इतरही बांधकामांवरती तत्परतेने केलं जावं, 24 तासात तुम्ही ते केलेलं आहे आणि त्याबद्दलच्या तक्रारी आम्ही त्यांना पाठवू असं त्यांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपण ज्या ठिकाणी कंगनाच्या कार्यालयाच्या बाबतीत जे काही बदल करण्यात आले तिथे आता तोडकाम जे केले जाते पालिकेच्या वतीने त्याविषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत घटनास्थळी. उदय, आत्ताचं काय अपडेट? विशाल, थोड्याच वेळापूर्वी जे कंगना राणावत तिचं पालिकेतलं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकामावरती हातोडा मारण्याचं काम मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केलेलं आहे. हे पथक आता कंगना राणावतच्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती गेलेलं आहे आणि पहिल्या मजल्यावरती सुद्धा तोडफोड सुरू झालेली आहे. आपण थेट लाईव्ह दृश्य इथे
दाखवणार आहोत. समोरच्या बाजूला आपण पाहू शकतो कंगना राणावतचं हे कार्यालय आहे दुमजली, आणि त्याच्या पहिल्या मजल्यावरती आता मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे कार्यालय जे पुसले. आपण जी शेवटची काच बघितली होती ती आता थरारू लागलेली, म्हणजे पुढच्या काही क्षणात ही काच फुटण्याची शक्यता आपण ही बघू शकतो. शेवटच्या काचेला आतल्या बाजूने धडका देत आहे, त्याचे आवाज देखील इथपर्यंत पोहोचत आहेत. एक पहिल्या मजल्यावरती अतिक्रमण विरोधी पथकाचे जे कर्मचारी आहेत ते पोहोचलेले आहेत, ते आतल्या बाजूने तोडफोड जी आहे ते करत आहेत. आणि आपण हा संपूर्ण बाहेरचा जो बाह्य भाग पाहत आहात, संपूर्ण काचेचं विंडो जे आहेत समोरच्या बाजूला ते देखील तोडण्याचं काम जे आहे ते करण्याचं आता सुरू झालेलं आहे. ते कधी पडण्याची शक्यता आहे समोरच्या आतल्या बाजूला जे आहेत कर्मचारी जे ते दिसत आहेत. बुलडोझर आलेला आणि बुलडोझरने काही वेळापूर्वीच याच पहिल्या मजल्यावरचा जो बाहेर आलेला सिमेंट काँक्रीटचा एक छत होतो स्लॅब होता छोटासा तो तोडलेला आहे. आणि तो तोडल्यानंतर तळ मजल्यावरची जे अनधिकृत बांधकाम होतं ते तोडलेलं आहे. त्यानंतर आता अतिक्रमण विरोधी पथकाच्या कार्य संपूर्ण टीमने कंगना राणावत यांच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरती मोर्चा वळवलेला आहे. आपण समोर पाहू शकतो की पहिल्या मजल्यावरती आतमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू आहे. बाहेरच्या बाजूला या तोडफोडीचा आवाज देखील येत आहे. आणि जे हे संपूर्ण काचेच्या खिडक्या आहेत जे आपण समोरच्या बाजूला पाहतो आहोत त्या खिडक्या देखील काही क्षणात तुटतील अशी परिस्थिती आहे. कारण या खिडक्यांचं व्हायब्रेशन जे आहे ते इथे सुरू झालेलं आहे. आतल्या बाजूने काही कर्मचारी जे आहेत खिडकीच्या काही भागातून आपल्याला इकडनं दिसत आहेत. हे सर्व कर्मचारी जे आहेत हे आतल्या बाजूने त्यांनी तोडफोड सुरू केलेला आहे. आणि कोणत्या क्षणी हा पहिला मजल्याचा जो अनधिकृत भाग आहे तो तोडला जाणार आहे. मुंबई महापालिकेने या ऑफिसचा जो अधिकृत भाग आहे तो तोडलेला नसल्याचं महापालिकेकडनं सांगण्यात येत आहे. जे अनधिकृत भाग आहे त्या अनधिकृत भागावरती जिथे नोटीस बजावण्यात आलेली आहे नोटीसीमध्ये जो भाग अनधिकृत आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तोच भाग आम्ही तोडणार असं मुंबई महापालिकेचे जे अधिकारी होते जे कॅमेरासमोर बोलत नव्हते पण ऑफ रेकॉर्ड सांगत होते की आम्हाला कागदोपत्री जो आदेश देण्यात आलेला आहे जे अनधिकृत बांधकामाचे आरेखन करण्यात आलेलं आहे तेवढाच भाग आम्ही इथे तोडण्यासाठी आलेलो आहोत. त्यानुसार आम्ही आजच ही कारवाई जी आहे आजच्या एका दिवसातच पूर्ण करणार असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. संपूर्ण अतिक्रमण विरोधी पथकाची जी टीम आहे ती आता पहिल्या मजल्यावरती पोहोचलेली आहे. आणि पहिल्या मजल्यावरती आतल्या बाजूला जे अंतर्गत भागामध्ये जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम तोडण्याचं काम जे आहे मुंबई महापालिकेचं पथक जे आहे ते इथे करताना दिसत आहे. एक बाहेरून देखील कारवाई सुरू आहे आणि आतल्या बाजूने देखील कारवाई सुरू आहे. आणि त्याचबरोबर इथले जे कस्टडियन होते कुमार म्हणून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी बाईट दिला होता प्रसिद्ध माध्यमांना. त्यांनी सांगितलं होतं की मी सातत्यानं माझ्या लॉयरच्या वकिलाच्या संपर्कात आहे. माझे वकील देखील महापालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याशी इच्छुक आहे, त्यांना बोलायचं आहे. मात्र महापालिका अधिकारी त्यांच्याशी बोलत नाही आहेत. त्यांनी हे काम थांबवण्याची विनंती केलेली आहे. त्यांनी या संदर्भात कंगना राणावत अभिनेत्री जी आता मुंबईच्या दिशेने निघालेली आहेत त्यांना देखील कल्पना दिलेली आहे कशा प्रकारे महापालिकेचे अधिकारी ऑफिसर तोडफोड करत आहेत याचे फोटो आणि व्हिडिओ देखील त्यांनी पाठवलेले आहेत. मात्र महापालिका अधिकारी हे जे कुमार हे जे कस्टडियन आहेत त्यांचं कुठलंही ऐकत नाही आहेत. ते महापालिका अधिकारी त्यांचं काम हे करतानाच आपल्याला दिसत आहे. आपण वरच्या बाजूला जर बघितलं तर शेवटची